ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार आता नियमित झालेत. त्याचप्रमाणे फेक कॉल करून फसवण्याचे प्रकार देखील वाढीस लागलेत. अशाच एका फेक कॉल सेंटरवर अलिबाग पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी 33 जणांना ताब्यात घेतलं असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्यांच्याकडून फसवणुकीचे कारनामे बाहेर येत आहेत. विशेष म्हणजे हे कॉल सेंटर अलिबाग तालुक्यातील परहूर गावात प्रसिद्ध रिसॉर्ट नेचर एज यामधून चालवलं जात होतं. त्यामुळे रिसॉर्टमधील डेटा घेऊन ग्राहकांची फसवणूक करण्यात येत होती का याचाही पोलीस शोध घेत आहेत. यातील या फेक कॉल सेंटरचा मास्टर माइंड आंतरराष्ट्रीय असल्याचं बोललं जात आहे. या फेक कॉल सेंटरमधून ग्राहकांना कॉल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर रायगड पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 33 जणांची सध्या कसून तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी रिसॉर्टमधील 31 लॅपटॉप, 55 मोबाईल, 31 हेडफोन, 31 कीबोर्ड, 15 माऊस, इन्व्हर्टर, 5 कार, बाईक्स, वायफाय युनिट, लाकडी फर्निचर असा 85,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यातील आरोपी अनधिकृत कॉल सेंटर चालवून इंटरनेटच्या सहाय्यानं खोट्या लिंक आणि ॲपवरून अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधायचे. US फार्मा या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी जॉन या खोट्या नावाने मोबाईल संभाषण करून वायग्रा, सियालिस, लिविट्रो या अमेरिकेत मनाई असलेले उत्तेजना वाढवणारे मेडिसिन घरपोच उपलब्ध करून देण्याचे अमिष ते दाखवत असत. या मेडिसिनचे पेमेंट करता गिफ्ट कार्डचा वापर करावा असं सांगून गिफ्ट कार्ड घेऊन ते कोणाच्या तरी सहाय्यानं रिडीम करून ते पैसे हवालाद्वारे आरोपी रोहित भुटाने याच्याकडे जमा करण्यात येत असत. अशा प्रकारे हे आरोपी अलिबाग मधून इंटरनॅशनल रॅकेट चालवत होते. आता हे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं असून अधिक तपास रायगड पोलीस करतायत. त्याच्या हद्दीमध्ये पाहुरपाडा गाव आहे आणि त्या गावामध्ये कपण या ठिकाणी जे बसलेलो आहे एक नेचर इज अलिबाग रिसॉर्ट नावाचं रिसॉर्ट आहे. त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारावर काल म्हणजे 22 तारखेला पोलीस निरीक्षक साळे आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी रेड केली. त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर या ठिकाणी त्यांना एक लाईव्ह कॉल सेंटर चालू असल्याचं मिळालं की ज्यामध्ये अनेक तरुण जे आहेत ते संगणकावरती बसलेले आहेत. त्यांच्या कानाला हेडफोन लागलेला आहे आणि ते कॉल सेंटरमध्ये जशा पद्धतीनं कॉल्स करतात आणि ते तशा पद्धतीनं लाईव्ह कॉल चालू होते. जेव्हा या लोकांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की हे कॉल सेंटर यासाठी बनलेलं आहे की हे लोक अमेरिकेमध्ये काही मेडिसिन्स किंवा काही वस्तू अशा आहेत किंवा विशेषतः मेडिसिन्स आहेत की जे प्रॉपर प्रिस्क्राईब केल्याशिवाय मिळत नाहीत आणि मग हे लोक ह्याच्यावरती ऑनलाईन हे मेडिसिन्स विदाऊट प्रिस्क्रिप्शन अवेलेबल म्हणून ह्याच्यावरती ऑनलाईन त्यांचे लिंक किंवा हे उपलब्ध असतात आणि त्यांनी त्यांच्यावरती मग त्यांनी हे सांगतात की ते इतकी इतकी किंमत आहे आणि ते जे पैसे जे आहेत तर तिकडे ॲपलचे किंवा ॲमेझॉन असे वेगवेगळ्या कंपन्यांचे गिफ्ट कार्ड्स असतात. म्हणजे ते थोडक्यात तुम्ही असं म्हणा की नंतर ते पैसे रिडीम करता येतात. मग ते जे गिफ्ट कार्ड्स असतात आणि ते जे कोड असतात मग ते त्या पैशाच्या ह्याच्याप्रमाणे ते गिफ्ट कार्ड ह्यांना शेअर करतात आणि याप्रमाणे मग ते काय की अकाउंटमध्ये जे त्यांचे ठरलेल्या अकाउंटमध्ये ते पैसे वर्गवतात. मग ते पैसे अगदी काही $100 असतील, $200 असतील, म्हणजे जसं वॉट एव्हर त्यांनी जेवढं ऑर्डर केलेलं असेल त्याप्रमाणे. मग ते पैसे ते ऑर्डर केल्यानंतर मग ह्यांनी काय की हा परत त्या कस्टमरला त्याला रिप्लायज देत नाही. मी त्याला तो काय की त्यांनी वस्तू ऑर्डर केली पण त्याला ती मिळतच नाही. आता यांनी काय की याला पैसे तर आता हे मिळालेले आहेत, हे डॉलरच्या रूपाने आहे आणि आता हे आहे. तर यांची मध्ये एक अजून एक हे आहे, एक एजन्सी आहे की जी त्यांना ते पैसे जे आहेत ते डॉलर हवालाच्या माध्यमातून त्यांना इकडे हा जो चालवणारा आहे याला ते प्राप्त होत असतात आणि ते त्याला तो घेत असतो. तर साधारणतः आपल्याला यामध्ये टोटल 31 संगणक मिळाले, 31 हेडफोन, 31 कीबोर्ड्स, 15 माऊस इन्व्हर्टर, त्यानंतर पूर्ण जे त्यांचं सेटअप आहे जे फर्निचर आहे ते आहे, 5 चारचाकी गाड्या आहेत, 1 मोटरसायकल आहे, वायफाय युनिट, 55 मोबाईल आणि एकूण 33 लोक आपल्याला त्यामध्ये मिळून आले. 32+1 ना, 32 पुरुष आणि 1 महिला
असे 33 लोक लाईव्ह हे सेंटर चालवत होते. मध्ये हे जे सगळे काही इलेक्ट्रॉनिक सामान आम्हाला मिळालेलं आहे ते आपण फोरेन्सिक लॅबोरेटरीला आपण तपासणीसाठी पाठवणार आहोत, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर खुलासा होईल की नेमका किती अमाऊंटचे जे आहे यांनी चिटिंग किंवा हे लोकांना फसवणूक केलेलं आहे. ती अमाऊंट म्हणजे कितीही जास्त असू शकते, पण एक्झॅक्ट आपल्याला ती, कारण काय की जेव्हा आपल्याला FSLच्या याच्यातूनच आपल्याला ती ओपन होईल. आणि आता आपण या लोकांच्या आपल्याकडे जे मोबाईल्स आपण आता जप्त केलेले आहेत तर त्या आधारावरती आपल्याला काय त्याचा अंदाजा येऊ शकतो. तर तो आता तपासाचा भाग आहे आणि तो मोठा तपास आहे. म्हणजे इतके 33 लोक, त्यांचे 55 मोबाईल्स, हा इतका सगळा डेटा आहे. तर अशा प्रकारच्या काही केसेस यापूर्वी मुंबई आणि ठाण्याला पण झालेले आहेत आणि त्याच्यातून याच गोष्टी समोर आलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आपल्याकडं इथं आता हे मिळून आलेले. आता पुढचा जो तपास आहे तो अलिबाग पोलीस स्टेशन करेल. वादळवारा लाईव्ह साठी धनंजय कवठेकर, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.